नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आज रोजीचे सोयाबीन बाजार भाव म्हणजे 27 नोव्हेंबर रोजीचे वाशिम, लातूर, नांदेड, अमरावती, औरंगाबाद आणि अकोल्याचे सोयाबीन बाजार भाव काय आहेत। तर या व्हिडिओचा सगळ्यात प्रथम जिल्हा आहे सोयाबीन बाजार भावचा, तो आहे वाशिम। आणि वाशिममध्ये आज मध्यम सोयाबीनचे साधारण दर आहे क्विंटली 6,775 रुपये आणि जास्तीत जास्त आहे 6,950 रुपये। त्याचप्रकारे वाशिमच्या नंतरचा जिल्हा आहे तो आहे लातूर, आणि लातूरमध्ये आज पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर आहे क्विंटली 6,900 रुपये आणि जास्तीत जास्त आहे 7,175 रुपये। जर मित्रांनो आपण इथं लातूरची गोष्ट केली तर आज लातूरमध्ये 150 रुपयांनी सोयाबीनचा भाव वाढलेला आहे। त्यानंतर लातूरच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे नांदेड, आणि आज नांदेडमध्ये मध्यम सोयाबीनचे साधारण दर आहे क्विंटली 6,550 रुपये आणि जास्तीत जास्त आहे 6,725 रुपये। त्यानंतर नांदेडचा पुढचा जिल्हा आहे तो आहे अमरावती, आणि अमरावतीमध्ये आज हायब्रिड सोयाबीनचे साधारण दर आहे क्विंटली 6,500 रुपये आणि जास्तीत जास्त आहे 6,775 रुपये। जर मित्रांनो अमरावतीची इथं आपण गोष्ट केली तर आज अमरावतीमध्ये 100 रुपयांनी सोयाबीनचा बाजार भाव वाढलेला आहे। त्यानंतर अमरावतीचा पुढचा जिल्हा आहे तो आहे औरंगाबाद, आणि आज औरंगाबादमध्ये हायब्रिड सोयाबीनचे साधारण दर आहे क्विंटली 6,600 रुपये आणि जास्तीत जास्त आहे 6,825 रुपये। जर मित्रांनो आपण औरंगाबादची इथं गोष्ट केली तर आज औरंगाबादमध्ये तब्बल 400 रुपयांनी सोयाबीनचा भाव वाढलेला आहे। त्यानंतर औरंगाबादच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे अकोला, आणि आज अकोल्यामध्ये हायब्रिडचे दर आहे क्विंटली सोयाबीनचे 6,450 रुपये आणि जास्तीत जास्त आहे 6,600 रुपये।